ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं बोलते तारे मध्ये मनापासून स्वागत. आपल्या गप्पा चालू आहेत अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या सोबत. जसं आता बकवास वरनं आपण एवढी गंमत ऐकली, तर तसंच आणखीन एक तुझं टोपण नाव आहे. मला वाटतं तुला सगळेजण पप्पा म्हणतात. हो, पल्लवी पाटील. अच्छा, पप्पा. मग काही दादागिरी वगैरे करतेस की नाही जरा पप्पागिरी? नाही, कधीतरी. नेहमीच नाही. जरा आता मी ज्युनियर आहे त्यामुळे नको, जरा सुंबडीत राहते. पण मग तू ज्युनियर आहेस म्हणून तुझं कोणी रॅगिंग केलं की नाही? रॅगिंग नाही, पण मला एक किस्सा आठवतो. मी फोन माझा जरा मी कुठेही विसरते, माझं लक्षात राहत नाही. आणि एकदा सोनालीला तो सापडला आणि मग तिने सईला दिला. मग त्या दोघींनी प्लॅन केला की द्यायचाच नाही हिला फोन. आणि 10 माझ्या आईला मला कॉल करावा लागतो. लास्ट टाईम असतो की 10, रात्रीचे 10, नाहीतर मग ती मला छळते. म्हणजे ती 10 नंतर ती कंटिन्युअस फोन करत राहणार मला. तिने मला सांगितलं, तू 10 पर्यंत मला फोन कर, नाहीतर मी तुला छळणार. असं एक आहे. त्यामुळे मला 10 पर्यंत तिला कॉल करून सांगावं लागतं की हे बघ, मी अशी अशी इथे इथे आहे, मी ह्या इतके वाजता मी घरी जाणार आहे. मग माझा फोन काहीतरी 9:30 वगैरे असं झालं होतं. आणि मला चला मम्मीला फोन करायचा आहे, मला असं झालं होतं. आणि कोणी फोनच देत नव्हतं. मग नंतर साई म्हणाले की बघ, माझ्याकडे फोन आहे. जरा मी इमोशनल ब्लॅकमेल केलं आधी की नाही नाही, मला आईला फोन करायचा आहे, ती ओरडेन वगैरे वगैरे. मग साई म्हणाली की चल ठीक आहे, तू माझ्या ह्याच्यावरून फोन कर. तर म्हटलं, अगं माझ्या आईचा नंबर पाठ नाही आहे. आणि आता हल्ली असं होत चाललं आहे, फोन असल्यामुळे आपले नंबर पाठ नसतात. तर आणि आईचा नुकताच नंबर चेंज झाला होता, त्यामुळे माझं लक्षातच नव्हता. तर ती ओरडली, आईचा नंबर पाठ नाही आहे, चला हिला फोनच नाही द्यायचा. असं म्हणून तिने जरा जवळपास 1 तास मला फोन नाही दिला. ती चिडली की असं कसं आईचा नंबर पाठ नाही आहे, एकाच घरच्यांमध्ये कोणाचा तरी नंबर पाठ हवा ना. मी तिला सांगितलं की अगं, आईचा नंबर आत्ताच चेंज झाला आहे म्हणून माझं लक्षात नाही आहे. ती म्हणाली, नाही मग आत्ता तर अजून थोडा वेळ. तर मग शेवटी तिने फायनली फोन दिला. पण त्याआधी मला तिला जरा कॅश द्यावी लागली. आणि 5 मिनिटं वाढले की ती कॅश वाढत होती. तिला आणि सोनालीला मी कॅश दिली आणि मग मला फोन मिळाला. फुल ताईगिरी चालवली आहे त्यांनी तुझ्यावर. पण खरंच गंमत वाटते, म्हणजे मुंबईसारख्या शहरात आलीस तू आणि तुझ्या घरच्यांचा कोणाचाच नंबर पाठ नाही आहे. माझ्या आईचा नंबर पाठ असतो. मी तिला तेच सांगितलं की आणि जिजूंचा नंबर, माझे जे जिजू आहेत ताईचे मिस्टर, त्यांचा नंबर माझा लक्षात राहतो. पण आईचा 8 दिवस झाले की नंबर चेंज झाला होता, त्यामुळे माझा अजिबात लक्षात नव्हता. जुना नंबर माझा पाठ आहे, पण आत्ताचा नंबर पाठ नव्हता. त्यामुळे ती चिडली की तू इथे आली आहेस, आईचा नंबर कसा पाठ नाही आहे. त्यामुळे ती जरा चिडली. पण तू आता आईचा, तुझ्या जेजूंचा उल्लेख केलास, मला वाटतं तुला फॅमिली सोबत राहायला आणि त्याही पेक्षा तुझ्या बहिणीसोबत आणि तुझ्या आईसोबत गप्पा मारायला खूप आवडतं. आणि ते इतकं आवडतं की कुठे आहोत आपण, कुठे गप्पा मारतोय, मी कुठे उभी आहे, काहीही भान राहत नाही. काय धमाल करता तुम्ही तिघी जणी? आम्ही म्हणजे आता मी शूटिंगच्या दरम्यान आमचं जास्त बोलणं व्हायचं नाही, तरी पण माझा एक मम्मी आईला फोन असायचा की असं असं झालं दिवसभर. पण मग मी जेव्हा घरी जायचे तर ते सगळं डिटेल्डमध्ये की आज असं झालं, आज साई असं म्हणाली, आदित्य सरांनी असं सांगितलं, आज माझं खूप कौतुक झालं, आज मला हे ओरडले वगैरे वगैरे, असं मला सगळं मला सांगायचं असतं. आणि ती लहानपणापासूनच माझी सवय. आणि मला आणि माझ्या ताईला तर भानच नसतं की आपण कुठे आहोत. आम्ही कुठेही कधीही कशाही गप्पा मारू शकतो. कधी कधी तर आम्ही म्हणजे शॉपिंगला गेलो आणि काहीतरी टॉप बघितलं आणि मग आमचा वेगळाच किस्सा, अगं हा सेम असाच तिने घातला होता, नको. आणि आम्ही तिथेच गप्पा मारायला लागतो. मग ते शॉपकीपर म्हणतं की मॅडम तुम्ही आता जा, निघा तुम्ही, घ्यायचं तर काही नाही आहे, घ्यायचं काही नाही, आणि तुमच्या वेगळ्याच गप्पा सुरू झाल्यात, असं त्यांचं एक रिॲक्शन. असं एकदा झाला आहे किस्सा. पण तू आता शॉपिंगचं नाव काढलंस, तर मला वाटतं शॉपिंग केली म्हणजे तू क्लिप घेतलास, एखादी पिन घेतलीस, एखादा बो जरी विकत घेतलास, तुझा मूड चेंज होतो. तू कितीही वाईट मूडमध्ये असू देस, तर कसं काय म्हणजे इतकं शॉपिंगचं वेळ आहे? मला खूप आवडतं शॉपिंग, खूप. मला जर माझा मूड खराब असेल, काहीतरी झालं, कोणीतरी ओरडलं किंवा काहीतरी झालं, माझा मूड अजिबात छान नाही आहे, तर मग मी सरळ एकटी मार्केटमध्ये जाते आणि काहीतरी घेऊन येते. मग ती साधी क्लिप असली डोक्याची किंवा काही म्हण, मला फुटवेअर्स खूप आवडतात, मला ड्रेसेस खूप आवडतात, त्यामुळे मी छोटीशी गोष्ट जरी घेऊन आली की माझा मूड चेंज होतो. त्यामुळे मी मला जाम आवडते शॉपिंग. पण मुंबईमध्ये आल्यानंतर मग ही आवड वाढत जाते ना. आता कुठल्याही स्टेटवर गेलं तरी काही ना काही घ्यायला. आता माझं शूटिंग नसलं तरी पण मी लगेच
आणि इथे बरेच मार्केट आहे, त्यामुळे मी एक एक मार्केट मध्ये आता जाऊन शॉपिंग माझी सुरू झाली आहे. पण मग त्याचा एक फायदा पण होत असेल ना, की आता मूड तुझा कधी ऑफ होतच नसेल. म्हणजे घरात ना नुसतं बाहेर काही घ्यायला गेलं तरी सुद्धा अरे वैद्य हे मिळतंय छान, त्याला उचला असं होऊ शकतं. बरं पल्लवी, खूप छान गप्पा चालू आहेत, पण मला असं विचारायचं की आता पुढची फिल्म जर तुला मिळाली एखादी, तर ड्रीम रोल असतो म्हणजे आता तू विचार करायला सुरुवात केली असेल की कशा प्रकारची कामं करायची, कशी इमेज बनवायची, कसं राहायचं इंडस्ट्रीमध्ये, तर मग पुढची एखादी फिल्म मिळाली तर तुला कशा पद्धतीचा रोल करायला आवडेल त्यामध्ये? खरं तर मी असं कधीच विचार केला नाही की मला कसं आवडेल. मला असं वाटतं की मी हिनाचाही कधीच विचार केला नव्हता, पण मला ते कॅरेक्टर खूप आवडलं. मी त्या कॅरेक्टरशी मी स्वतःला जोडू शकले, त्यामुळे मी असं विचार करणार नाही कदाचित की मला असंच हवं आहे तसंच हवं आहे. एखादा रोल माझ्यापाशी आला आणि तो मला आवडला तर मी तो नक्की करेन. कदाचित त्यातून मी हिस्ट्री बनवेन, पण मला फक्त मी असंच करणार आहे असं कधीच डोक्यात नाही आहे. पण हिनाचा रोल जो तुला मिळाला, तर पहिलाच रोल, त्यात एक मुस्लिम तरुणी तुला ड्रॉ करायची होती, प्ले करायची होती त्या ठिकाणी, मग काही विशेष तयारी करावी लागली किंवा मला वाटतं खूप सारे खाचखळगी असतील त्या भूमिकेतले जे तुला निभवायचे असेल तिथे, मग कोणी मदत केली त्यामध्ये? ऑफकोर्स आदित्य सरांनी मला मदत केली. मी आदित्य म्हणजे मी सगळ्यात जास्त छळलं असेल तर आदित्य सरांना कामाबाबतीत, कारण एक नवखा कलाकार आणि त्याला संधी आपण देतो आहे आणि तेही एवढ्या मोठ्या फिल्ममध्ये की सगळ्याच बाजूंनी ती फिल्म छान होती, स्टार कास्ट म्हण, प्रोड्युसर म्हण, सगळ्याच. त्यामुळे त्यात आपण एका नवीन मुलीला घेतो आहे तर मला असं वाटतं की जेवढं मला टेन्शन होतं तेवढंच त्यांनाही असेल, पण तेवढाच त्यांचा माझ्यावर विश्वासही होता की नाही ही करेन, ती भूमिका नक्कीच करेन. तर मी खूप छळले की सर मी काय करू, मी आता असं हवं आहे का तसं हवं आहे का, आणि मला झोपच नाही यायची, मला अजिबात झोप नाही यायची. तर मग कधीकधी ते म्हणायचे की ठीक आहे, मी आदल्या दिवशी त्यांना विचारायचे की सर आपलं उद्या काय असणार आहे, उद्या काय कोणतं स्क्रिप्ट काय काय असं वगैरे. तर मग असं त्यांनी मला सांगितलं की मी रात्रभर झोपणारच नाही. मग ते मला नंतर त्यांनी आयडिया केली की ते मला सांगायचेच नाही की काय तू ये, तू बिंदास ये, आणि मग ते तिथे जाऊन मला सांगायचे. म्हणून मग मी आदल्या दिवशी तरी नीट झोपायचे की चला ठीक आहे बघू काय आहे उद्या, असं जे व्हायचं. आणि मी उद्या आदल्या रात्री मी छान शांत झोपायचे. आणि नाटकाविषयी काय, म्हणजे नाटक जर करायची संधी मिळाली आत्ता तर तू किती कम्फर्टेबल आहेस नाटकासोबत? मला खूप आवडेल नाटकात काम करायला, कारण मी योगेश सोमणकडे मी वर्कशॉप कम्प्लीट केला आहे आणि त्यात आमच्या इंटरनल कॉम्पिटिशन्स व्हायच्या, तर त्यात मी एक दोन मला प्राइजेस पण मिळाले. तर मला आवडतं, जाम आवडतं, कारण त्यात आधी प्रॅक्टिस होते, धमाल असते, रीडिंग असतं वगैरे वगैरे. तर मला नाटकात काम करायला पण नक्कीच आवडेल. नक्कीच, आणि लवकरात लवकर तुला खूप उत्तम सिनेमा किंवा नाटक यापैकी काहीतरी मिळू दे, आणि पुन्हा तू एखादा रंगभूमीवर किंवा पडद्यावर प्रेक्षकांसमोर येऊ देत. पण तुझी यात केमिस्ट्री होती मला वाटतं सिद्धार्थ चांदेकर सोबत, तर सिद्धार्थ, सुयश हे सगळे तसे छळवादी लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे पुरेपूर फायदा घेतात आणि पुरेपूर उपयोग करून घेतात सहकलाकाराचा. किती छळलंय दोघांनी तुला? खरं तर मी पण त्यांना खूप छळलंय, त्यांनाच ब्लेम करून चालणार नाही. ऍक्च्युली आम्ही वॅनिटीमध्ये जेव्हा असायचो तर अक्षरशः फेकाफेकी, म्हणजे उचलून मला फेकणं किंवा मी त्याला मारणं सिद्धार्थला, सुयशला, अशा गोष्टी चालायच्या. आणि सिद्धार्थ तर सगळ्यांनाच, म्हणजे तो कोणालाच सोडत नाही. एखादा माझ्यासोबत काही किस्सा घडला कॉमेडी किंवा त्याच्यात तो आणि माझा सीन आहे आणि काहीतरी किस्सा घडला, तर तो मला प्रत्येकाच्या वॅनिटीत हात धरून घेऊन जायचा. आज पप्पाने काय केलं माहिती आहे, पप्पा बस, आणि मला असं गणपतीसारखा बसवायचा आणि मग त्या गोष्टी सांगायचं, तर ते असं चालायचं त्याचं. त्याने खूप छळलं, सुयशनेही खूप छळलं. सो ही तुझ्या कॉलेजचे दिवस परत आले म्हणायला हरकत नाही आहे सिनेमाच्या. हो हो, नक्कीच. पल्लवी, तुझ्यासोबतच्या या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर.